खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली अगबाई सुपारी फुटली. आता तुम्हाला असं वाटत असेल की आज मी हे गाणं का म्हटलं, तर प्रेक्षक हो, मला असं सांगावंसं वाटतं की दरच वेळी प्रत्येक एपिसोडमध्ये आमचा हा प्रयत्न असतो की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणावं, काहीतरी नवीन जोमाने हा कार्यक्रम सादर करावा, नवीन ऊर्जेने, नवीन इच्छेने. आणि त्यामुळे आज मला असं वाटलं की मी गाणं म्हणावं. आणि असं मला, मी अशी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना ते गाणं आवडलं असेल, आणि ही सुद्धा आशा करते की आपण सगळे अगदी खुशाल आणि आनंदात असाल. त्याच आनंदाने या कार्यक्रमात, म्हणजे नमस्कार मंडळीच्या आजच्या भागात, मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि मला सांगावंसं वाटतं की भारत हा आपला देश आहे, आणि ज्यावेळी आपण भारतभर फिरतो तेव्हा आपण त्याच्या लोककला किंवा लोकसंस्कृतीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अध्ययन आपण करतो, तेव्हा आपल्याला खूप छटा दिसतात, खूप काही काही शिकायला मिळतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली लोकसंस्कृती किंवा लोककला ही सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्या कानाकोपऱ्यात आपण जर गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळं काही काही शिकायला मिळतं, बघायला मिळतं. तर त्या लोकसंस्कृतीबद्दल आज आपण इकडे गप्पा करणार आहोत. आज खूप साऱ्या गप्पा लोकसंगीताबद्दल, गोंधळाबद्दल सुद्धा करणार आहोत. त्यासाठी मला खूप आनंद होतोय, आजचे आपले पाहुणे आहेत श्री छगन चौगुले. ते प्रसिद्ध लोकगीत आणि गोंधळ जागरण गायक आहेत, आणि त्याचबरोबर त्यांचा नातू विघ्नेश हा सुद्धा आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. तर सर आणि विघ्नेश, खूप खूप स्वागत करते मी कार्यक्रमात आजच्या. आणि पहिलेच मला विचारावंसं वाटतं की बऱ्याच लोकांना माहीत नसतं की गोंधळ जागरण म्हणजे नेमकं काय, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? गोंधळ आणि जागरण हा लग्नामध्ये करायचा एक देवाचा विधी असतो, आणि तो आपल्या परंपरेनुसार जशी सत्यनारायणची पूजा करतो लग्नानंतर तसा हा गोंधळ करावा लागतो. गोंधळ म्हणजे एक पार्वती देवीची, आदिशक्तीची पूजा आहे, आणि मांड भरतात आणि रात्रभर किंवा एक दोन तास असा एक करमणूक प्रधान कार्यक्रम आणि देवाची सेवा सहित असा तो गोंधळ असतो, आणि लोक फार त्याचा आनंद घेतात गोंधळामध्ये. तो गोंधळ हा परंपरेनुसार आलेला असतो. पूर्वी देवादिकामध्ये सुद्धा जी देवाची प्रार्थना करायची जी पद्धत होती त्यालाच गोंधळ म्हणतात. ज्यावेळी आदिशक्ती मातेचा देवानी जय जयकार केला, आदिशक्ती मातेचं तिचं कौतुक केलं, तिचं गायन केलं, तोच गोंधळ आहे. म्हणजे एकूण लग्न झाल्यावरच हा म्हणजे गोंधळ करतात का? नाही, लग्न झाल्यावर गोंधळ करतोच, परंतु समजा आपल्याला समाधान झालं किंवा एखादा नवस पावला गेला की आई अंबाबाई माझं काहीतरी एखादं चांगलं काम होऊ द्या, मी तुझं जागरण गोंधळ घालीन. बर, खंडोबा देवा मला काहीतरी पुत्र प्राप्ती होऊ दे किंवा काहीतरी संपत्ती प्राप्त होऊ दे, मला चांगली बरकत येऊ दे, आणि असं म्हणून मी तुझा गोंधळ किंवा जागरण घालीन असं म्हटल्यावर सुद्धा तो गोंधळ घालावा लागतो. पण सर, मग हे गोंधळ जो आहे किंवा जागरण जे आहे त्याबद्दल थोडस गाऊन दाखवू शकता का एकदा, मग आपण पुढच्या गप्पांना सुरू ठेवूया. ज्यावेळी गोंधळ आणि जागरण असतं त्यावेळी गोंधळाचं गीत गावं लागतं, आई अंबाबाईची प्रार्थना गावी लागते, खंडोबाचं गाणं गावं लागतं. त्या अंबाबाईचं गाणं गोंधळ मांडला गोंधळा आहे, आम्ही हे नमन केल्यानंतर एक देवीचं गाणं गातो. बर, हाती माळ परडी सूचना काहीच, असं एक देवीचं गाणं आहे, तर ते आम्ही सादर करतो नक्कीच. अरे हाती माळ परडी सूचना काहीच, अन हाती माळ परडी सूचना काहीच, तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच, तुळजापुरी ठाण माझ्या अंबाबाईच. I'm sorry.
गोंधळ जागरण हा हे तुम्ही गाता मुख्यतः आणि लोकगीत, तर हा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? म्हणजे ह्याचं वेगळं काही शिक्षण असतं की परंपरा म्हणून मग ते आपोआप येत गेलं, कसं झालं? आता हे ही जी कला आहे ही फार जुनी कला आहे, पारंपरिक आहे. कला शास्त्रीय संगीत असो, लोकसंगीत असो किंवा गोंधळ असो, ह्या सर्वच जुन्या कला आहेत. परंतु गोंधळ ही परंपरा अशी आली की ही सर्वसामान्याची कला आहे. गोंधळी जी लोक असतात ही प्रत्येक गावागावामध्ये असतात. ज्यावेळी लग्न समारंभ असतो तर त्यांना बोलावलं जातं आणि ती जसे एखादी आपल्या ब्राह्मणांकडून सत्रींची पूजा केली जाते, नेमकं त्याप्रमाणे गोंधळाकडूनच ती गोंधळ पूजा केली जाते. दुसरा करू शकत ते मान आणि विधी आहे. मग तो गोंधळाची पूजा जी आमची परंपरा आजोबा पंजोबा जे पूर्वीपासून आज त्याची आपण इश्यू सण सांगू शकत नाही, हजारो वर्षापासून त्याची ती परंपरा आहे. जो ज्या वेळेपासून देवीचं महात्मा आहे त्या वेळेपासून तो गोंधळ आलेला आहे. आणि मग आमच्या आजोबा पंजोबा मी माझी मुलं आता नातू पण माझा नातू सुद्धा गोंधळाची गाणी गातो. आणि ही परंपरा ही पूर्वीपासून चालू आलेली आहे आणि हे अजून चालेल. एवढंच की त्या जुन्या पद्धतीला आम्ही थोडस लेटेस्ट स्वरूप दिलंय. काय म्हणजे लेटेस्ट स्वरूप जे तुम्ही म्हणताय की आत्ताच्या या काळानुसार तुम्ही त्यात बदल केले आहेत, तर मग काय ते बदल आहे? जास्त बदल केलेला नाहीये. पूर्वी फक्त संबळ आणि तुणतुण वाजायचं. बरं, आज काय झालं, आम्ही संबळ तुणतुण या बरोबर हार्मोनियम ढोलकी दिमडी टाळ ज्या ज्या हे जे काय वाद्य आम्ही ते वाजून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आणि ह्या माध्यमाला आम्हाला विंग्ज म्युझिक कंपनी प्रकाश रोहरा जठानंद बच्चूभाई रोहरा या लोकांनी त्याला फार मदत केली. म्हणजे आम्ही असं घरोघर गोंधळ करायचो, स्टेजवर गोंधळ करायचो, परंतु त्याला प्लॅटफॉर्म त्या कॅसेटचा मिळाल्यामुळं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये ती गाणी लोकांना गोंधळाची कळली गेली. बरोबर, गोंधळ कशाला म्हणतात ते कळायला गेलं. आम्ही हुबेहूब गोंधळ सादर केला, गोंधळ संबळ पुढे पूजा वगैरे आणि गोंधळाचं नमन देवीचं नमन खंडोबाचं नमन 33 कोटी देवाला आमंत्रण असा विधी पूजा करून जो काय वेळ वाचतो 1-2 तासाचा त्यावेळी आम्ही काहीतरी लोकगीत पोवाडे कथा असं गाऊन ते 2-3 तास आम्ही तो कार्यक्रम पूर्ण. जसं छगनजी तुम्ही म्हणताय की एक स्वरूप आहे याला गोंधळ करायला, पण एक कथा असते किंवा पोवाडे म्हणता तुम्ही, लोकगीत म्हणता, तर एक कीर्तन हा प्रकार सुद्धा असतो, त्यात सुद्धा कथा आहे आणि त्यानंतर समाज प्रबोधन हे त्यात सुद्धा होतं आणि तुम्ही पण गोंधळाद्वारे ते करता, तर यात फरक कसा सांगता येईल? कीर्तनामध्ये जास्तीत जास्त लोकांना नामामध्ये भक्ती नामामध्ये आणण्याचा प्रयत्न असतो. आणि आमचा गोंधळ जो आहे तो विधी आहे, तो विधी आहे. लग्नात तो गोंधळ करावा लागतो. त्या 2-3 तासामध्ये आम्हाला लोकांचं मनोरंजन समाज प्रबोधन आणि मनोरंजन करून देवीची गाणी आम्हाला कितपत गाता येतील हा प्रयत्न करतो. आणि कीर्तनामध्ये काय असतं, समाज प्रबोधन असतं परंतु ते भक्तिभाव असतो. एक विठ्ठलाच्या नामाने ते सांगितलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा ते काहीतरी कथानक म्हणजे उदाहरण देतात, पूर्ण कथा नसतात. पण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये मात्र पूर्ण कथा असते. जसं एखादा समाधान होतं एखादं नाटक पाहिल्यासारखं. म्हणजे एकूण त्याचा उद्देश हाच की आलेल्या पाहुण्यांचं आणि जे नवरा नवरी किंवा जे कोणी आहेत त्यांचं मनोरंजन व्हायला पाहिजे, देवाचं समाधान. तेच. आणि त्याच्यामध्ये कथा अशी असते की कधी कधी गावोगाव अशी पद्धत आहे की रात्रीच्या वेळी कुठं जाता येत नाही, 12 वाजता कार्यक्रम बंद करता येत नाही, म्हणून रात्रभर म्हणून ती मोठी कथा असते. त्या कथेला 2-3 तास लागतात. मग ती मुळापासून सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत एंड लोकांना समाधान वाटतं. तशा माझ्या कॅसेटमध्ये पण फार कशा त्या कथा आहेत गायलेत मी. सर, कोणकोणत्या कथा तुम्ही घेता म्हणजे गोंधळामध्ये सहसा, म्हणजे विषय असेल ना एखादा? विषय असेल म्हणजे असं आम्हाला फरमास येते अशी.
बहीण भावाची कथा म्हणा, आईचं काळीज म्हणा, सत्य अनुषयची कथा म्हणा, चावणाची कथा म्हणा, जनाबाईची कथा म्हणा, संत सखूची म्हणा, असं आम्हाला देवाची गाणी संपल्यानंतर म्हणजे देवाचा विधी झाल्यावर मनोरंजन म्हणून आम्हाला ती कथा म्हणायला सांगतात आणि ते आम्हाला म्हणावे लागतात. मग एक कथा ती तुम्ही जसं म्हटलं की पाऊण तास दोन तास वगैरे चालते, तर एक थोडक्यात सांगता येईल का? हो, छोटीशी सांगेन ना. आमच्या माझ्या भविष्यामध्ये जे भूतकाळामध्ये ज्या कथा घडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे सर्वात पहिली कथा म्हणजे श्रियाळ चांगुणाची कथा. या चांगुणाबाईनं चिल्या बाळ कापला कशासाठी? भक्तीसाठी. ती कथा फार प्रचंड गाजली आमची. तर ती कथा मी तुम्हाला थोडीशी म्हणून दावतो. सदाशिव शंकर गोसावी झाला, सदाशिव शंकर गोसावी झाला, चांगुणाच्या वाड्याला गेला, चांगुणाच्या वाड्याला गेला, चांगुणाच्या दारात अलक देवान केली, भिक्षा गवाड माझे माई, भिक्षा गवाड माझे, भिक्षा गवाड माझे माई. अशा प्रमाणे श्री शंकर म्हणतात, मी सर्वांची भक्ती पाहिली पण शिराळ राजा आणि चांगुणा ह्या बाईची आपल्याला भक्ती पाहायची आहे. आज म्हणजे आपण तिच्या घरी जावं आणि तिचं सत्व पाहावं. श्री शंकर गोसावी झाले आणि चांगुणाच्या घरी गेले, दारामध्ये अलग केल्यावर चांगुणा बाहेर आली आणि त्या साधू गोसावीला घेऊन आपल्या रंगमहालामध्ये गेले. घरामध्ये बसून त्यांना जेवणाचं ताट वाढलं, पंच पकवान्याचं जेवण केलं. श्री शंकर म्हणतात, चांगुणा असलं जेवण बुवा खात नाही, दुधात तुपासारखा देचा पूर असतो, तो पुडीसारखं पोट फुगत, लाडू सारखे अंगाला फोड येतात, असलं जेवण चालणार नाही. माझी इच्छा आहे जर तुझं सत्व आलं, तुझं बाळ कापून वाढलं तर तुझं सत्व राहील, आणि बाळ जर कापून नाही वाढलं तर तुझं सत्व हरण होईल. असं म्हणल्यावर चांगुणाबाईनं आपल्या सत्वा जीवासाठी मग त्या बाळाला हाक कशी मारली. बाळ शाळेत गेला होता लिहायला, मग चांगुणाबाईनं बाळाला हाक मारली आणि बुवाला कापून वाढण्यासाठी बाळाला कशाक मारली. याव यावर चिलव्यार माळा, याव यावर चिलव्या बाळा, ख्यातिवान गोसावी आला, ख्यातिवान गोसावी आला. पार पार धावत आलं, आईच्या गळ्यात पडलं, आईनं लुसलं पुसलं 18 धाऱ्या दुधाच्या पाजल्या आणि बाळ तिनं धरणीला पाडला. बाळ म्हणतो, आई तू हे काय करतेस? काय सांगायचं बाळा? काशीवरून गोसावी आला आणि तुला कापून वाढ म्हणतोय. तुला जर कापलं तर माझं सत्व राहतंय आणि तुला जर नाही कापलं तर माझं सत्व जातंय, म्हणून मला मी कापायला बसली. बाळ म्हणतो, आई नको कापू ग आई माझला, नको कापू आई मजला, सांग सांग त्या गोसाव्याला. आई मला कापू नको, रोज आई शाळेत जाईन, काशी तीर्थला तुला नेईन, मामाच्या भेटीला नेईन, पण आई मला कापू नको. बाळाचा नाबिला झाला आणि ती चांगुणा बाळ कापायला बसली आणि बाळ कापलेला आहे. अशा एक म्हणजे एक गोष्टीची झलक आम्हाला बघायला मिळाली. पण आता आपण थोडासा इकडे विराम देऊया, कारण आता एक ब्रेकची वेळ, विश्रांतीची वेळ, छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटू नक्कीच. नमस्कार मंडळी, या कार्यक्रमात पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि छगन चौगुले आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत, त्यांच्याशी गप्पा सुरू आहे, सोबत त्यांचा नातू सुद्धा आहे विघ्नेश. आणि विघ्नेश, हॅलो, कसं वाटतंय तुला कार्यक्रमात येऊन? बरं वाटतंय की छान वाटतंय? छान वाटतंय. पहिल्यांदाच आलाय असं? हो. बरं, मग तू कोणत्या वर्गात आहे? बालविद्या मंदिर.
हे शाळा आहे ना तुझी, पण मग वर्ग कोणता किंवा किती वर्षाचा आहे तू? इयत्ता पण दुसरी. दुसरीत आहे. तू पण आजोबांबरोबर गाणं म्हणतो तुझ्या? हो. मग आता इकडे काहीतरी म्हणून दाखवतो. हो. काय म्हणशील? खंडोबाचं गाणं. खंडोबाचं गाणं. हा चालेल. स्वर्गाची सुंदरी धनू मासा बाई परी सावळी सावळी रंगराची बाणू माझी परी माझा बाणू वडी जीव चार सारखा ओ माझा बाणू वडी जीव चार सारखा विघ्नेश, तुला तू गाणं हे जे शिकतो किंवा गोंधळ शिकतो हे आजोबांकडून शिकतो का घरी? मग सुरुवातीपासून आपोआप येऊ लागलं तुला की तू शिकतो असं? म्हणजे क्लासिकल सिंगिंग आपण जसं म्हणतो सर की शिकायला आपण एखाद्या गुरूंकडे जातो तसं शिकावं लागतं की ह्याला आपोआप येऊ लागलं? ही कसं आहे, शास्त्रीय संगीतामध्ये असं काही मोडत नाही. हा. हे म्हणजे आता आजकाल कॅसेटमुळं किंवा असं आमचे कार्यक्रम बघून मुलांना ती आवड निर्माण झाली आणि हे अशी धावती गाणी असतात. बर. धावती गाणी नाचण्यासाठी आणि देवाची गाणी. आजकाल माध्यम पण आपलं टीव्हीचं माध्यम आहे आणि कॅसेटचं माध्यम, त्याच्यामुळे मुलांना ते आता शिकवावं लागत नाही आपोआप येऊ लागत. आणि घरीच तुम्ही सगळे एवढे, तुमचा मुलगाही म्हणतो, तुमचे आधी म्हणजे वडील पण म्हणत होते, त्यामुळे त्याला आपोआपच ते आलं असेल. पण मंडळी, मला असं वाटतं की इकडे सांगायचं वाटतं, छोटासा आहे तो, अगदी इयत्ता दुसरीत आहे आणि 5-7 वर्षाचा मुलगा इतकं सुंदर गोंधळ म्हणतोय, तर वय हे खूप क्षुल्लक गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण जर आपण ठरवलं तर आपण वयावर कंट्रोल करू शकतो. मला एक तुम्हाला इकडे गोष्ट सांगावीशी वाटते की हा अगदी 7 वर्षाचा मुलगा आहे किंवा 6 वर्षाचा मुलगा आहे, तो गोंधळ म्हणतो, एवढ्या लोकांसमोर जाऊन म्हणतो, तो घाबरत नाही. पण 100 वर्षाचे आपल्याबरोबर एक आजोबा आहे भारतात जे आत्तापर्यंत नेमाने दूध वाटप करतात, हे त्यांचं काम आहे, त्यांचा व्यवसाय आहे. आणि ते आहे अण्णा अलंकार म्हणून, ते पिंपरी चिंचवडचे आजोबा आहेत, तिकडे राहतात ते. आणि आत्ता नुकताच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला आणि त्यामुळे म्हणजे 1918 त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांची मुलं, नातवंड, पतवंड अशी सगळी जमा झाली आहे आणि 32 लोकांचा त्यांचा पूर्ण परिवार आहे, फॅमिली आहे आणि त्याबरोबर ते राहतात. त्याशिवाय ते सांगतात की त्यांचा सकस आहार, नियमित दिनचर्या, त्यामुळे ते आत्ता सुद्धा एवढे फिट आहे की एखाद्या 30-35 वर्षाच्या म्हणजे माणसाला वाटेल की आपण तर फिट नाही आहे. तर फिटनेस हे खूप जरुरी आहे आपल्या आयुष्यात सगळ्यांच्याच. आता आपण वळूया कार्यक्रमाकडे आणि छगन सर, तुम्हाला विचारावं असं वाटतं की हा जो गोंधळ हा प्रकार आहे तर हा कसा, म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये खूप आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्या क्षेत्रामध्ये खूप गायला जातो, म्हणजे मुंबईत आहेत का किंवा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रामध्ये? नाही, पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना ज्यांना कुळस्वामी आपली तुळजा भवानी आहे, बर, जिजुरीचे खंडोबा हे कुळस्वामी आहे, सप्तशृंगी नाशिकची, कोल्हापूरची महालक्ष्मी, ज्यांना ज्यांना कुळस्वामी दैवत आहे त्यांना ते कंपल्सरी करावंच लागतं. बरोबर आहे. पण मग आता एखादा गोंधळ असा ज्यात समाज प्रबोधन होतं जसं तुम्ही म्हणता की, तर कोणकोणते विषय तुम्ही घेता त्यामध्ये? विषय आपल्या समाजामध्ये समजा दारूबंदी आहे किंवा
शेतकरी आहे किंवा सुधारण्यासाठी जे काय असे नियम असतात अशा प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी बोलतो, प्रबोधन करतो. आता समजा दारूबंदी आहे तर दारूसाठी आपण काय केलं पाहिजे, दारूबद्दल दोन शब्द बोलायचे, त्यापेक्षा आपण गाणं जर गायलं तर ते लोकांना भावेल. मग तसे आम्ही अशी एक दोन गाणी अशी बनवली असतात ते गातो. ती गाणी अशी असतात. आई गांबा हे जगदंबा बोलणं पटू दे, आई गांबा हे जगदंबा बोलणं पटू दे, आणि बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे, बोलणं पटू दे नवऱ्याची दारू सुटू दे. अजून दुसरे गाणं आहे. पाया पडते दारू नका पिऊ कारभारी, पाया पडते दारू नका पिऊ कारभारी, सोडा की दारू अहो सोडा की दारू घ्या ना शपथ व्हा ना माळकरी, सोडा की दारू घ्या ना शपथ व्हा ना माळकरी. पाया पडते दारू नका पिऊ कारभारी, पाया पडते दारू नका पिऊ कारभारी, अनु सोडा की दारू घ्या ना शपथ व्हा ना माळकरी, अहो सोडा की दारू घ्या ना शपथ व्हा ना माळकरी. हे दारू सोडण्याबद्दल झालं, पण मग अजून कोणते विषय तुम्ही घेता? विषय भरपूर असतात. काय काय आम्ही अशा गोष्टी सांगतो, कल्पना सांगतो. आता काय काय गोष्टी आहेत कुटुंब नियोजनाच्या, पण आता ते माझ्या लगेच तयारी नसेल आता केलेली. पण सर हे जे आहे आणि पोवाडा, जसं तुम्ही म्हटलं पोवाडा म्हणता, तर तो काय वेगळा प्रकार आहे, म्हणजे गोंधळ आणि पोवाडा यात काय? पोवाडा आम्हाला सांगितलं जातो की तुम्ही पोवाडा म्हणा, मग तो गोंधळी जर म्हणत नसेल तर मग गोंधळीच नाही असं होत. अच्छा, एखादा म्हणून दाखवू शकता? असं परक्रमी महाराष्ट्र माझा भूदंड, पूर्वीच्या वीराची ऐका कथा प्रचंड, संभाजी करी एका भुकीत वागाला थंड, मैदान मस्त हत्तीची उतरुणी सोंड, तुम्ही वंशची आजी कशी बघावी पूर्ण, शोराच्या पोटी जन्मल बघा ही कोंड, महाराष्ट्र दुर्ग कोंड. दिल्लीपती आलमगिरी शाचा, झेंडा मग फडके हिरव्या रंगाचा, मग अशाप्रमाणे मुघल साम्राज्य झाल्यावर मग शिवाजी महाराज जेव्हा त्या ठिकाणी आले, मग शिवाजीने काय केलं, स्वराज्याचं पतूर्ण बांधिलं प्रथम तोरण्याला, स्वराज्याचं तोरण बांधिलं प्रथम तोरण्याला, गड किल्ला घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकहला, झेंडा फडकहला. इजापूरचं अभिजून ठाण शिवाजीला करणे हैराण, किंवा घ्यावा त्याचा या प्राण, पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण, पण त्या शिवाजी राजाने शिवाजी राजाने शिवाजी राजाने कायमचा बसविला तिथं कबर बांधून, कबर बांधून. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त. असं मला वाटतं की ह्या जो गोंधळ प्रकार आहे किंवा पोवाडा तुम्ही त्यातच गाता, तर या सगळ्या मध्ये कुठेतरी इतिहासापासून घेऊन आणि आजच्या काळापर्यंत, जसं तुम्ही म्हटलं समाज प्रबोधन करतो, तर वेगवेगळ्या गोष्टी, तर गोष्टी ठरलेल्या आहेत की तुम्ही नवीन पण म्हणजे घालू शकता त्यात? हो घालता येतात. कारण कसं आहे, आज मनोरंजन म्हणलं की भोवतालचं पण काहीतरी आजमध्ये मनोरंजन पण घातल्याशिवाय त्या गोष्टीला किंवा त्या कार्यक्रमाला कलाटणी मिळत नाही. जुनं करत गेलं तर ते नाही जमत. म्हणून आम्ही काही गोष्टी कथानक करता करता
विनोद करतो, विनोदामधून लोकांना हसवतो आणि लोकांना हसवलं मी त्यांचं मनोरंजन होतं. म्हणजे वेगळं वेगळं काहीतरी केल्याशिवाय कार्यक्रम सुशोभित होत नाही. बरोबर. मग हे वेगवेगळं करण्यासाठी एक गोंधळ जर आपण ठरवला की आज करायचा आहे तर त्यामध्ये कलाकार म्हणजे गायक कलाकार मुख्यतः हे दोन तीन असतात का, कारण बराच वेळाचा प्रोग्राम असतो तो. एक गोंधळ जर असेल तर कमीत कमी तीन चार माणसं असतात. पण समजा वाघ्या मुरळी जर असेल तर वाघ्या मुरळी म्हणजे खंडोबाची तर त्याच्यामध्ये एक दोन महिला असतात, स्त्री असतात, कलाकार असतात, त्यांना मुरळ्या म्हणतात, वाघ्या मुरळी. तर त्या नृत्य करतात सर्वसामान्य, असं हिडीस नाही, सर्वसामान्य नृत्य करतात. गोंधळाची टोपी घालून एक वाघीण असतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणून ते गाणं गातो. आणि सदानंद सर अरे खंडूबा रायस अहो खंडूबा रायस याडवाई लागेल मुरळीला लागल वाघ्याला याडवाई लागेल मुरळीला लागल वाघ्याला याडवाई लागेल मुरळीला जेजुरीचा खंडेरा या गराया येतो भक्ताला तारा या तारा अशाप्रमाणे वाघ्या मुलीचा कार्यक्रम होतो. आणि त्याच्यानंतर मग काय कथा पोवाडे गीत अशी आम्ही गायली जातो आणि एक त्या कार्यक्रमाची सांगता मी पाठी पाठी करतो. पण यामध्ये आता मी जसं बघते की ही सगळीच गाणी खूप एनर्जीची, खूप ऊर्जा लागते किंवा खूप ताकद लागते आपल्याला गायला, तर त्यासाठी तुम्ही काय म्हणजे घरी ओंकार किंवा असं योग काही करता का, म्हणजे काय? मुळात असं आहे की हे कार्यक्रमच आम्हाला भरपूर असतं. लग्न सराई आली की आम्हाला एक दिवस आड करून दोन दिवसांनी कार्यक्रम असतोच, तर रियाजचा सवालच येत नाही आम्हाला. नाही मी रियाज नाही, म्हणजे ती ताकद ठेवायला म्हणून. ताकद आता ही आम्हाला परमेश्वराची असावी, कारण आम्ही त्याची भक्ती करतो. सर्वांना हे नाही पण आम्ही मेंटेनन्स करतो थोडंफार. झोप विश्रांती पण पाहिजे. कार्यक्रम केल्यानंतर विश्रांती काय तिखट खवट आंबट कमी खातो. आणि ते काय आता ज्याला ती प्राप्त झाले त्याच्याबद्दल मी काय होतो, आमचे गुरुवर्य प्रल्हाद शिंदे होते त्यांच्यापासून हा मार्ग मिळाला. मग त्यांचा आवाज फार सुंदर आणि बहुतेक काही गोष्टी मला त्यांच्याकडून मिळाल्या त्यावेळी त्यांच्याबद्दल. आणि म्हणजे तुमचा जो दोघांचं जे नातं होतं त्याच्याबद्दल थोडस काही सांगता येईल का? गुरु शिष्यांचं नातं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गोंधळ गायचो, कार्यक्रम व्हायचे कल्याण किंवा मुंबईला, ते नातेवाईकाकडे यायचे, त्यांनी मला एकदा पाहिलं. अच्छा. त्यांनी मला पाहिल्यावर म्हणले मुलगा चांगला गातोय. मग मीच त्यांना म्हणलं दादा काहीतरी कॅशेट करा. मग त्यांच्या सानिध्यात माझं पहिलं कॅशेट झालं. अच्छा. नंतर मग विंग्स म्युझिक कंपनीमध्ये प्रकाश रोहरा साहेब, जेठानंद रोहरा, विंग्स म्युझिक एंटरटेनमेंट कंपनी यांनी माझं पुढचे जेवढे कॅशेट माझ्या कमीत कमी 500 कॅशेट आहेत, 5000 गाणी आहेत, 100 नुसत्या कथानक आहेत. महाराष्ट्रातला कुठलाही एखादा महाराज, स्वामी समर्थ, गजानन महाराज, अशी जी काय देवांची ठिकाणं आहेत सर्वांची त्या विंग्स म्युझिक कंपनीनं आर्थिक खर्च करून संपूर्ण केल्यात. त्यांनी त्या देवासाठी वाहून टाकलं. बरोबर. तर अशा प्रमाणे मग ते प्रल्हाद शिंदे साहेबांनी माझं गाणं ऐकलं, त्यांनी त्यांना छान वाटलं, त्यांचं गाणं म्हणून गावलं मी. त्यांना काय कळलंच नाही. मी म्हणलं दादांना म्हटल्याशिवाय कळणार नाही. मग मी साधं सोपं गाणं म्हटलं. आ दिसते कोणाची गाडी पिवळ्या रंगाची जोडी जाग सया नोकुनी पाहून या जाग सया नोकुनी पाहून या जाग सया नोकुनी पाहून या दिसते कोणाची गाडी पिवळ्या रंगाची जोडी दिसते कोणाची गाडी डावळ्या रंगाची लोडी जाग सयानो तुम्ही पाहून या जाग सयानो तुम्ही पाहून या धावेती गाडी जशी वारा
माफी साठतो गावच्या टाकीला मागे टाकीला घातो गावराणी रस्ता सारा तुरळ्याने दाटतो नारंगी फेटा माझ्या मुखीचं मारतो मुख्या जीवाला जोडी दाटा या सासरवाडी जाग सयानो कुणी पाहून या जाग सयानो कुणी पाहून खूपच गाण्याचे शब्द आणि चाल दोन्ही खूपच छान आणि खूप छान म्हटलं. इकडे मला असं म्हणावं वाटतं की दोन्ही वादकांचे सुद्धा खूप खूप आभार की खूप छान वाजवतात कारण साथ असेल आपल्याला चांगली तरच कार्यक्रम रंगतो. एक अजून छटा असते गोंधळाची किंवा आपण म्हणतो ना की रंगतो एखादा कार्यक्रम जर आपण ती वेशभूषा परिधान केली तर या गोंधळाची कोणती विशिष्ट वेशभूषा असते का म्हणजे प्रत्येक कलाकार असं वेगळा काही परिधान करतं का. वेशभूषा त्यांची जी आहे ते पूर्वी सर्वसामान्य झब्बा पाय सलवार सारखी पायजमा अशीच असायची. आता आता थोडीशी वेशभूषा मावळ्यासारखी झाली आहे. खरी ती गोंधळाची वेशभूषा नाही आहे. गोंधळाची वेशभूषा जी कफणी आहे ना ती एकदम टाचेपर्यंत आहे. अच्छा. हा झगा त्याला म्हणतात आणि वरती टोपी असते ती पण तेलानी ह्याने त्यांनी मळलेली असते कारण ते दिव त्याच्याकडे ही असते ना मशाल असते दिवटी बर पोत असतो. आणि आता जे आपण जे नाटकी रूपी करतो ना ते सगळे मावळी ड्रेस करतो पण ते सुंदर दिसतं त्याला थोडं मॅच होतं म्हणून ते मग तोच आम्ही पोशाख घालून गोंधळ सादर करतो. नसेल तर मग सर्वसामान्य असे झब्बे वगैरे सलवार कुर्ता वगैरे फार सुंदर होतं. सफेद टोपी गांधी टोपी फार सुंदर वाटतं. खरं आहे एखादा प्रोग्राम किंवा कार्यक्रम आपण जसं म्हणतो किंवा ठरवतो आपल्या घरी आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा प्रोफेशनली तर त्याला रंगत यायला वेशभूषा ही सुद्धा खूप महत्वाची आणि सोबतच साथ संगत कोणाची आहे ती सुद्धा. आता आपण इकडे छोटीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर भेटूया. नमस्कार मंडळी या कार्यक्रमात. कार्यक्रमात परत एकदा आपले स्वागत. नमस्कार मंडळी. कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मला असं वाटतंय की आजचा कार्यक्रम आवडत असेल कारण लोकगीत किंवा लोकसंस्कृती आणि गोंधळ जागरण याची आपल्याला माहिती तर मिळतेच आहे त्याचबरोबर मनोरंजन सुद्धा होत आहे. आता आपल्याबरोबर छगन चौगुले सर आणि त्यांचा नातू विघ्नेश हा सध्या इकडे आहेत स्टुडिओमध्ये. आता मला विघ्नेशला विचारावं असं वाटतंय की विघ्नेश तू गाणं हे शिकतो गोंधळ शिकतो गायला शिकतो तर आई काय म्हणते तुझी कसा गातो तू आवडत तिला. हो खूप आवडत पण मग आई रागवत नाही. अभ्यासाचं आणि गाण्याचं शेड्यूल कसं करतो तू कसं करतो वेळेचं नियोजन. पहिला अभ्यास करतो मग गाणी पाठ करतो. गाणी पाठ करतो पण मग मजा येते तुला पण आजोबांबरोबर बाबांबरोबर गायला. हो मग एखादं गाणं परत म्हणून दाखवू शकतो कोणतं दुसरं. हो म्हण मग. पोत खेळती गंगा पोत खेळती पोत खेळती गंगा पोत खेळती आली गांबाची लग्नाला पोत खेळती आली गांबाची लग्नाला पोत खेळती पोत खेळती आली गांबाची लग्नाला पोत खेळती पोत खेळती गंगा पोत खेळती पोत खेळती त्या बात आहे. खूप छान. मला सर छगनचं तुम्हाला विचारावं वाटेल की हे जे गाणं यांनी म्हटलं त्यात सुद्धा एक गोष्ट सांगितल्या जाते तर त्याबद्दल थोडस सांगता येईल का. गाण्याची जी रचना असते मुळात त्यात काहीतरी कल्पना असते. समजा आता यांनी काय सांगितलं देवाच्या नावानं जी मशाल आहे ती पोत खेळवतात असे दिवट्या खेळवतात मग ती एक कल्पना आहे की आम्ही पोत खेळवतो आणि तू आंबाबाई शिलांगण दसऱ्या दिवशी इकडे खेळायला आलीस तो आणि आम्ही पण पोत खेळतोय. आता मी जी गाणी गायली होती त्याच्या प्रत्येकामध्ये कथानक म्हणजे कल्पनाच आहे. आता नवरा दारू पितो म्हणून आई आंबाबाईला प्रार्थना करते की आई आंबाबाई नवस पाहू दे माझ्या नवजी दारू सुटत नाही. म्हणजे कल्पना गोष्ट असल्याशिवाय गाणं बनलं जात नाही. कुठलंही गाणं असू द्या निवड फिल्मचं जरी गाणं असो तरी सुद्धा फिल्मचं म्हणलं तर माझे कमीत कमी तीन पिक्चर मध्ये मी गाणं गायलेले. आता त्याच्यावर
एक विषय आला. मग पिक्चरचा एखादा म्हणजे ज्या चित्रपटांमध्ये तुम्ही गायलाय एखादं गाणं म्हणू शकतो आपण. नवरी नटली तुका पाटील देवयानी मूवीज मधले चाटे साहेबांचं त्या फिल्म मध्ये नवरी नटलीच माझं गाणं घेतलं. अच्छा. आणि चिनार महेश संगीतकार यांच्या संगीतकारावर मी यंटम पिक्चर मध्ये एक खंडोबाचं गाणं गायलं होतं. मग त्या यंटम पिक्चरचं घेता येईल आपल्याला. आनंद झाला फार बाई ग, आनंद झाला फार अन भेटले मला की जय मल्हार, भेटले मला की जय मल्हार, भेटले मला की जय मल्हार. आनंद झाला फार बाई ग, आनंद झाला फार भेटले मला की जय मल्हार, भेटले मला की जय मल्हार, भेटले मला की जय मल्हार. मस्त. प्रेक्षक हो मंडळी, आपल्याला असं वाटतं ना आनंद झाला मला फार भेटले जय मल्हार हे जे गाणं होतं तसंच मला सांगावं असं वाटतं की आपल्याला आनंद कधी होतो ज्यावेळी आपल्या मनासारखं काहीतरी घडतं किंवा आपण पुढे पुढे जातो यशस्वी होतो त्या वाटचालीत जसं जसं पुढे जातो तसं तसं आपल्याला आनंद होत जातो काहीतरी नवीन मिळतं. तर सर इकडे मला विचारावं वाटेल की तुमचा हा जो प्रवास आहे लहानपणापासून किंवा वयाच्या एखाद्या 19-20 वर्षा पूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही 19 वर्षाचे होते 20 वर्षाचे होते तेव्हा जे गायचे आणि आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यामध्ये खूप सारे टप्पे गाठले तुम्ही आणि खूप यशस्वी झाले आहात यश मिळालंय तर तो आनंद कसा होता. मी ह्या वयापासून गातो आणि गाता गाता कमीत कमी 19-20 वर्षी माझी माझं लग्नाची वेळ आली त्यावेळी लवकर लग्न व्हायची 20 वर्षी माझं लग्न झालं त्यावेळी मी परिपूर्ण म्हणजे कार्यक्रम करण्यास एवढी क्षमता माझ्या वडिलांनी मला शिकवली होती. त्याच्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये माझं शिक्षण 12वी झालं त्यावेळी शिक्षण करून असं गाणं म्हणून शिकलो पण त्यावेळी मी परिपूर्ण म्हणजे 20-21 वर्षी मी एक दोन कलावंत घेऊन गोंधळ किंवा एखादा भजनाचा कार्यक्रम मी करू शकत होतो त्यावेळी. मग त्यावेळी काय व्हायचं त्यावेळी कॅसेटचं माध्यम नव्हतं होतं पण ते आमच्यापर्यंत नव्हतं आणि नंतर नंतर आमची ही सुरुवात जी होती गोंधळाची कार्यक्रमाची मी मग नंतर मग अशी लोकगीतांचे पण कार्यक्रम करायचो. कॅसेट्स बनल्या तुमच्या त्यावेळी हे काहीतरी वेगळं होतं कारण सुरुवातीला तुम्ही लोकांसमोर सादर करायचं मग नंतर कॅसेट जो प्रकार आला तेव्हाचा आनंद किंवा त्यावेळी कसा होता तो एक्सपिरियन्स. असं झालं की कॅसेट कंपन्यांना आम्ही कळलो गेलो की म्हणले ही व्यक्ती छगन चौगले गाणी सुद्धा गातात आणि काहीतरी कथानक पण सांगण्याची त्याची पात्रता आहे कारण का ते शिकलेलं आहे. म्हणून माझ्याकडे विंग्ज म्युझिक कंपनीचे जे मालक आहेत प्रकाश रोहरा साहेब हे माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही गाणी गाता तुमचे एक दोन कॅसेट आहेत पण आम्हाला कथा पाहिजे. आणि मग त्यांच्या कंपनीमध्ये सती चांगुणा सती अनुसया संपूर्ण गोंधळ संपूर्ण जागरण हे चार कॅसेट पहिल्या प्रथम झाल्या त्या एवढ्या चालल्या की तेव्हापासून मी त्या कंपनीमध्ये अजूनपर्यंत बॉन्ड मध्ये. छगन चौगुले यांच्याबरोबर आपण गप्पा करतो आहोत. लोकसंस्कृती लोकसंगीत किंवा गोंधळ या सगळ्याबद्दलच इथे सध्या चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला आवडत असेल जर प्रोग्राम तर तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोहोचवू शकता तुमच्या प्रतिक्रिया प्रतिसाद त्यासाठी नोंद घ्यावी आमच्या ऍड्रेसेसची dd.sahyadri.mandali@gmail.com हा मेल आयडी आहे त्यावर तुम्ही मेल पाठवू शकता. त्यानंतर फेसबुकवर आमचा पेज आहे dd.sahyadri, ट्विटर हँडल आहे @dd.sahyadri आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आम्ही आहोत dd.sahyadri याने. तर यूट्यूबवर तुम्ही आमचे हे जे सगळे प्रोग्राम्स आहे सगळे एपिसोड्स बघू शकता तेही ऑनलाईन. तर ही एक खूप मोठी सुविधा आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी. आता खूप कमी वेळ उरलाय आणि मला असं वाटतं की तुमच्या गाण्यानेच आपण सांगता करूया पण तत्पूर्वी सगळ्यांचे म्हणजे वादकांचे आणि त्याचबरोबर छोट्याशा विघ्नेशचे आणि सर तुमचे कार्यक्रमात आले म्हणून खूप खूप मनापासून धन्यवाद करते. आणि सुपरहिट गाणं आपलं ते म्हटलं तर खूप छान वाटेल कार्यक्रमाची सांगता. सदानंद अहो खंडोबा रायाच खंडोबा रायाची ज्यावेळी जागरण असतं त्यावेळी प्रेक्षक बसलेले असतात आणि खंडोबाचं लग्न आहे असा प्रसंग आम्ही
निर्माण करतो आणि मग गाणं म्हणतो. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, बन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला आलवार आणि कोण कोण, खंडेराय कोण कोण, आलवार आणि कोण कोण, सर सरस्वती घेऊन आजबाई सांगर वाटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, आज नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला आलवार आणि कोण कोण, आलवार आणि कोण कोण, आलवार आणि कोण कोण, संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, आले शंकर भगवान, आले शंकर भगवान, याजी दुर्गडावर किती दिवटी पाजळली, याजी दुर्गडावर दिवटी टिकमळ पाजळली, अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली.